महासंग्राम कणकवलीचा वचननामा स्वीकारण्याचा. कणकुल नगरपंचायतमध्ये वॉर्ड नंबर 17 मधून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने रवींद्र उर्फ बाबू गायकवाड निवडणूक रिंगणामध्ये आहेत. आपल्यासोबत आहेत बाबू गायकवाड. बाबूजी, आपण वॉर्ड नंबर 17 मधून स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावरती आपण नगरसेवकपदाची निवडणूक लढवत आहात. नेमकी आपले धोरण काय आहेत, कुठल्या उद्देशाने आपण निवडणूक रिंगणामध्ये आपण उतरलेलं आहात? माझं नाव रवींद्र उर्फ बाबू गायकवाड. वॉर्ड क्रमांक 17 मधून मी निवडणुकीसाठी उभा आहे आणि स्वाभिमान पक्षातर्फे मी उभा आहे. त्यावेळी माझी ध्येय आणि धोरणं ही बरीचशी आहेत. मी 2003-2008 पण नगरसेवक होतो. ह्या वॉर्डात बघितलं तर आज बरेचसे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ ड्रेनेजचे आहेत, रोड अरुंद आहेत, दिवाबत्तीचे आहेत आणि हे बरेचसे प्रश्न आहेत आणि ते मी माझ्या स्वाभिमान पक्षातर्फे माझे प्रश्न आहेत ते मी पूर्ण करणार आहे. भले आपण 2008 पर्यंत नगरसेवक होता, त्यानंतर तुम्ही राजकारणात होता, परंतु सामाजिक कार्यामध्ये आपला नेहमीचा संपर्क असतो. कशाप्रकारे तुम्हाला आता ह्या प्रचारांच्या निमित्ताने तुम्ही फिरताय, त्याही वार्डातील नागरिक, मतदार, तिथले ग्रामस्थ कशाप्रकारे आपणास रिस्पॉन्स देत आहेत? ह्या वार्डात मला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे. ह्या वार्डात बघितलं तर पूर्वीचा वार्ड असल्यामुळे माझे घराघरात संबंध चांगले आहेत, त्यामुळे मला ते लोक नक्कीच स्वीकारतील आणि निवडून देतील याची मला अपेक्षा आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांच्यासुद्धा तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत. काय सांगाल आपल्या वार्डाच्या विकासासाठी, कशापद्धती तुम्ही त्यांच्याकडनं निधी आणणार आहात आणि कशा पद्धतीनं वार्डचा विकास तुम्ही करणार आहात? नक्कीच ते विकास कामांच्या बाबतीत राणे साहेब म्हणा, आमदार म्हणा, विकासाच्या विकासाच्या कामासाठी नक्कीच ते आपल्याला निधी देतील आणि त्या निधीतून मी ह्या वार्डाची नक्कीच विकास करेन ह्याची मी आशा बाळगतो. खरं बघितलं तर आपल्यासोबतच नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडेसुद्धा आहेत आणि त्यांच्या दृष्टीनंसुद्धा वरिष्ठ पातळीवरती अत्यंत व्यापक अशी प्रचार यंत्रणा जी आहे ती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं राबविली जाते. कशा पद्धतीनं व्यूहरचना आहे आणि काय वाटतं तुम्हाला समोरच्या उमेदवारांचा कसा काय तुम्ही त्यांना चितपट? ह्या वार्डात मुळात म्हणजे हा सुशिक्षित वार्ड आहे आणि त्यामुळे ह्या वार्डात मला माझ्या माहितीप्रमाणे कणकवली शहरात जास्तीत जास्त वोटिंग आम्ही घेऊन नगराध्यक्ष उमेदवाराला जास्तीत जास्त वोटिंग करून आम्ही देऊ शकतो. एकंदरीत प्रभाग क्रमांक 17 मधील जे काही नागरिक समस्या असतील त्या समस्या मार्गी लावण्यासोबतच माझ्यासोबतच नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनासुद्धा बहुमताने इथं मताधिक्य मिळेल आणि मी सुद्धा इथून मताधिक्याने निवडेन असा विश्वास स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवींद्र उर्फ बाबू गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन गिरीश सावंतसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली.